सावरगाव येथील यंकटी गोविंद कुद्रे यांना शासनानं गायरान जमीन देऊन सातबाऱ्यात उतारा केले आणि ते जमिनीचे मूळ मालक झाले. 2013 पर्यंत त्या जमिनीवर खसून खाले. सतत दुष्काळ पडल्यामुळे 3 वर्ष जमीन नापीक झाली. पोटाची उपजीविका भागवण्यासाठी बाहेर गावला स्थलांतर झाले. त्याचीच संधी घेऊन प्रस्थापित असलेला माणूस त्यांचे ढोरं चारवण्यासाठी त्यांनी बाहेर गावला गेलेला फायदा घेऊन त्यांना जमिनीत नाही. 78 जमीन आम्हाला मिळालेली आहे. ते आम्ही पहिलं खसून खात होत्या. ते मागून थोडं पाणी पडणं गेलं, थोडे काम लागणं गेले गावात, पुन्हा हैदराबादला गेल्या इटा करून खायला. कामाला गेल्यानं हे शेजारी आमचे आमचं रान ते नाही म्हणून इथून आम्हाला उडून टाकू लागले. कोण? इतर उमाट्या. त्याला शेत आहे का स्वतःच? शेत आहे त्याला. ईशेकर शेजारी आहे आमचा. शेजारी आहे. तुझं शेत नाही म्हणून तर आम्हाला त्याने भेडू लागले. पण हे शेत तुमचं मालकी हक्काच आहे का गायरान आहे? आमचं गायरान आहे. गायरान पट्ट्याची जमीन आहे. सातबारा पण झाले का? सातबारा आहे, पट्टा आहे, सगळंच आहे. पल्डिंग नकाशा पण? पल्डिंग नकाशा, चतुर्समा सगळंच आहे. चतुर्समा पण आहे. हा. आणि तुम्ही महसूल भरलेल्या पावत्या पण? महसूल भरलेल्या पावत्या आहेत आमच्याकडे. पीक कर्ज उचलता? पीक कर्ज उचलतो. गरीब माणूस, हे दलित कुटुंबातला माणूस यांच्याबरोबर झगडू शकत नाही म्हणून त्याने अनेक वेळा तहसीलला निवेदन दिले. त्यांना उडाउडीचं उत्तर आणि टाळाटाळी केले. त्यामुळं ह्या कुटुंबाने भीतीच्या पोटी शेतात जायचं बंद केलं. अरे तुमचं शेत आहे. आमची 60 झालेली आहे. आम्हाला आता काम होईना झाले. तिथं काय तर बोकरून खावं म्हणून चालू कोशिश. आमचं आम्हाला शेत द्यावं साहेबांना, आम्हाला कलेक्टर साहेबांना, बाकी काही नाही. आता माझा इडो फाणाऱ्याने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना फोनद्वारे संपर्क साधावा. 024-62-23-50-77 या फोनद्वारे संपर्क साधून विनंती करावं. मी शांता येवतीकर, तालुका मुखेड येथील रहिवासी असून राज्य महाराष्ट्र इंडिया अनहर्ड नांदेडसाठी.